आपण मोर हा पाठ अभ्यासलेला आहे आणि त्या मोर या पाठाचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहे। स्वाध्याय सोडवण्याच्या अगोदर आपण थोडीफार पाठाची रिव्हिजन करणे आवश्यक आहे। त्यासाठी बघा त्या पाठामध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत हे आज आपण अभ्यासणार आहोत। मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि हा संस्कृत भाषेमध्ये मयूर आणि नीलकंठ या नावाने ओळखला जातो। मोराची मान उंच व निळी असते, डोक्यावर असलेला तुरा व भव्य पिसारा यामुळे तो मनमोहक दिसतो। प्रत्येक पिसाऱ्यावर अर्धचंद्राकृती डोळा असतो आणि मोर पिसारा फुलवतो तेव्हा हजारो डोळे आपल्याकडे पाहत आहेत असे आपल्याला भासते। मोर हा जरी लाजाळू पक्षी असला तरी तो नाच खूप सुंदर करत असतो। कडक उन्हाळ्यानंतर येणाऱ्या पावसाचे स्वागत करण्यासाठी पावसाळी सावळ्या ढगांना बघून मोर आनंदाने पिसारा फुलवून नाचतो। मोराच्या या थाटामुळेच मोराला मोराचा थाट व मोराचा दिमाग असे म्हटले जाते। मोराचे पीस आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटावर देखील दिसते। सम्राट अलेक्झांडर मोर पाहून इतका खुश झाला होता की तो त्याच्या देशात ग्रीसला जाताना अनेक इथून मोर घेऊन गेलेला आहे। मोराच्या पिसाऱ्यातील सगळी पिसे वर्षातून एकदा गळून जातात व त्या जागी नवीन पिसे येतात। काही मोर पिसे काळजीपूर्वक काही लोक ही मोर पिसे गोळा करतात आणि त्यापासून सुंदर पंखे व शोभेच्या वस्तू बनवतात। मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्याचं संरक्षण रक्षण करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। हे मी तुम्हाला उजळणी करता सांगितलेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही हा पाठ दोन वेळा वाचायचा आहे, त्यानंतरच स्वाध्याय सोडवायचा आहे। प्रश्न क्रमांक एक, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे, आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे। मोराला संस्कृत मध्ये काय म्हणतात? मोराला संस्कृत भाषेमध्ये मयूर आणि नीलकंठ म्हणतात। मोराची मान कशी आहे? मोराची मान उंच निळी आहे। मोर आनंदाने कधी नाचू लागतो? मोर आनंदाने पावसाळी सावळ्या ढगांना बघून नाचू लागतो। त्यानंतर बघा मोराविषयी वर्णन तुमच्या शब्दात करा। तुम्ही पाठ वाचल्यानंतर पाठात मोराचं जे वर्णन दिलेलं आहे ते तुम्ही प्रश्न क्रमांक दोन मध्ये लिहायचे आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, काय ते लिहा। उंच निळी मान, अर्धचंद्राकृती डोळा, सुंदर नाच, राष्ट्रीय पक्षी मोर, डोक्यावर तुरा, श्रीकृष्णाच्या मुकुटावर मोराचे पीस, भव्य पिसारा। प्रश्न क्रमांक चार, या पाठात मोराविषयी आलेले निरनिराळे शब्द लिहा। मयूर, नीळकंठ, दिमाग, थाट, अर्धचंद्राकृती डोळा, लाजाळू। प्रश्न क्रमांक पाच, लिंग बदला। पुल्लिंग मध्ये मोर, स्त्रीलिंगी लांडोर, पुल्लिंगी मध्ये बैल गाय, वाघ वाघीण, चिमणा चिमणी, बोका मांजर हे स्वाध्यायामध्ये तुम्ही सोडवायचे आहे। आणि उपक्रमामध्ये मोराचं चित्र काढा हे मी तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर सांगितलेलं आहे, परंतु सर्व विद्यार्थ्यांचा का अभ्यास येत नाहीये, सर्वांनी स्वाध्याय सोडवून टेक्स्टबुकमध्ये पण सोडवायचं आहे आणि वहीमध्ये पण सोडवून मला पाठवायचं आहे। जे विद्यार्थी अभ्यास पाठवणार नाही त्यांना मार्क दिले जाणार नाही, त्यामुळे सर्वांनी कंपल्सरी अभ्यास मला पाठवायचा आहे। धन्यवाद।